आपल्याला आपत्कालीन सेवा सुविधा आहेत या धोरणांमध्ये महाराष्ट्र अजूनही मागेच आहे ही बातमी समोर आलेली आहे. देशभरामध्ये सुरू असलेला डिस्ट्रेस नंबर 112 हा महाराष्ट्रामध्ये बंद आहे. हैदराबादमध्ये प्रियांका रेड्डी प्रकरणाच्या नंतर देशभरामध्येच महिलांवरच्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला गेला. देशभरामध्ये एकच क्रमांक मदतीसाठी हवा अशी सुद्धा जोरदार मागणी करण्यात आली. देशातल्या तब्बल 16 राज्यांमध्ये ही सुविधा आहे 112 या इमर्जन्सी नंबरची, पण महाराष्ट्रामध्ये मात्र ही सेवा नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र अजून मागेच आहे हे समोर आलेलं आहे. अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आहे. महिलांसाठी तातडीनं मदत करणारी जी 100 या क्रमांकाची हेल्पलाईन आहे ती वगळली तर आणखी कोणतीही सुविधा महाराष्ट्रामध्ये नाही. व्हॉट्सॲपवर दिले जाणारे महिला सुरक्षा हेल्पलाईनचे नंबर जे आहेत ते सुद्धा चुकीचे आहेत. आणि याबद्दल आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी बोलूया. वैभव, अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आहे तुझ्याकडे. महाराष्ट्र बऱ्याच सोयी सुविधांमध्ये अजूनही मागे आहे आणि देशभरामध्ये महिलांसाठी एकच हेल्पलाईन नंबर हवा अशी ही मागणी केली जाते. आरती, सुरुवातीला देशभरामध्ये एकच डिस्ट्रेस नंबर असण्याची कल्पना जी आहे ती थोडीशी समजावून घेतली पाहिजे. अमेरिकेमध्ये 911 हा जसा नंबर आहे ज्यावरती तुम्ही फोन केल्यानंतर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असा अगदी त्या सगळ्या परिस्थितींची उत्तरं जी आहेत ती दिली जाऊ शकतात. उदाहरणार्थ पोलीस, फायर ब्रिगेड असेल किंवा अगदी काउन्सिलिंगसारखी मदतसुद्धा अनेकदा आत्महत्या करणारी लोकं जी आहेत ती शेवटी एकदा या 911 कॉल करतात आणि त्यांना तिथून काउन्सिलिंगसारखी मदत दिली जाते, आत्महत्येपासून परावृत्त केलं जातं. या अशा अनेक कुठल्याही प्रकारच्या अडचणीमध्ये तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तर 911 या नंबरवरती तुम्ही संपर्क केल्यावरती तुम्हाला मदत मिळू शकेल. अशा पद्धतीची रूढ अर्थानं ही हेल्पलाईन जी आहे ती अमेरिकेमध्ये पाहायला मिळते आणि निर्भया प्रकरणानंतर अशाच धर्तीवरती देशभरामध्ये एकच हेल्पलाईन जी आहे, डिस्ट्रेस नंबर ज्याला म्हटलं जातं, ती उभी करावी अशा पद्धतीचं धोरण जे आहे ते केंद्र सरकारनं आखलेलं होतं आणि वेगवेगळ्या राज्य सरकारांनी या धोरणामध्ये सहभागी व्हायचं होतं. त्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते आपापल्या राज्यामध्ये उभं करायचं होतं. देशभरामधल्या जवळपास 16 राज्यांनी अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर हे त्यांच्या राज्यामध्ये उभं केलेलं आहे. साधारण फेब्रुवारी महिन्यामध्ये केंद्र सरकारनं ही 112 ही देशभरातली डिस्ट्रेस लाईन जी आहे ती सुरू केलेली होती. बरोबर आहे वैभव, तू जे सांगतोयस की अशा बऱ्याच सोयी सुविधा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जर अशा सोयी सुविधा नसतील तर आता त्याचा पाठपुरावा करणं ही नेमकी कोणाची जबाबदारी आहे? आरती, मुळातच राज्य सरकारनं हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते उभं करणं अपेक्षित होतं. जी माहिती आतापर्यंत मिळाली आहे मला त्यानुसार राज्य सरकारनं केवळ या प्रक्रियेचं टेंडर जे आहे ते केलेलं आहे. यासाठी जी कॉल सेंटर्स उभी करायची होती, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं होतं, त्यासाठीचं टेंडर जे आहे त्याची प्रक्रिया झालेली आहे. मात्र त्यानंतर हा सगळा विषय जो आहे तो थंडा मामला म्हणावा लागेल किंवा लाल बस्त्यात बांधून ठेवण्यात आलेलं आहे. त्याचं पुढं काय झालं किंवा ही एस्टॅब्लिशमेंट का आकाराला येऊ शकली नाही याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. महत्वाचं म्हणजे या एकाच नंबरवरती तुम्हाला पोलिसांचा कंट्रोल नंबर जो दिलेला आहे 100 तो असेल, आग लागलेली तर दिलेला नंबर 101 फायर ब्रिगेड असेल, ॲम्ब्युलन्स हवी असल्यावरती लागणारा नंबर 108 असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारची मदत असेल. जशी घटना प्रियांका रेड्डी हिच्यासोबत घडलेली होती तिला तातडीनं कुणीतरी मदत करू शकलं असतं जर या अशा पद्धतीचा डिस्ट्रेस कॉल किंवा असा डिस्ट्रेस नंबर असता ज्यावरती ती फोन करू शकली असती. अगदीच फोन नाही तर 3 वेळा तुमच्या फोनचं पॉवर बटन, अँड्रॉइड फोनचं पॉवर बटन जे ते 3 वेळा जरी दाबलं तरी सुद्धा या डिस्ट्रेस नंबरवरती त्याची नोंद जी आहे ती घेतली जाते आणि त्यानुसार तुमच्या लोकेशन्सवरती मदत पाठवता येऊ शकेल. अशा पद्धतीचं एक सेंट्रल एस्टॅब्लिशमेंट जी आहे लोकेशन्सची ती सुद्धा याच्यामध्ये अंतर्भूत आहे. मात्र असं असताना महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य देशभरातलं ते या योजनेमध्ये का सहभागी झालं नाही हा सगळ्यात महत्त्वाचा. बरोबर आहे वैभव, ही सरकारची जबाबदारी आहे या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणं. आता महाराष्ट्रामध्ये सरकार बदललेलं आहे, महिला आणि बालकल्याण विभागाची जबाबदारी कुणाकडे येते ते पाहावं लागेल, पण त्याबरोबरच राज्य महिला आयोगाचं सुद्धा हे काम आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुद्धा याबद्दल महिलांना काही आश्वासन द्यावं अशीच सगळ्यांची अपेक्षा आहे. यानंतर बघूया. सरकारी नोकर भरतीमध्ये महापोर्टल हे डिजिटल व्यासपीठ मदत न ठरता अडथळाच ठरत आहे आणि म्हणूनच हे डिजिटल व्यासपीठच बंद करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. राज्यामध्ये संवाद दौऱ्यात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद
संवाद साधल्यानंतर आमचं सरकार आलं की हे महापोर्टल बंद करू असं आश्वासन सुप्रियाताईंनी दिलं होतं. जालन्यामध्ये तलाठी परीक्षेला गैरहजर असलेल्या उमेदवारांचं नाव सुचवल्यामुळे खळबळ उडालेली होती. या उमेदवाराची निवडही झाली. राज्य सरकारनं पहिल्या टप्प्यात 36,000 सरकारी जागांसाठी मेगा भरतीची प्रक्रिया सुरू केली. सरकारच्या महाआयटी विभागाच्या महापरीक्षा पोर्टल माध्यमातून तलाठी पदासाठी 1,809 जागांसाठी काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. हा निकालही जाहीर झाला, पण या परीक्षेमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप उमेदवारांनी केलाय. 18 लाखांची बोली एका तलाठी पदासाठी लागली अशी चर्चा होती. महाराष्ट्र सरकारची नोकर भरती जी आहे ती महापोर्टलद्वारे जी होते तर ते बंद करा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसं पत्रच लिहिलेलं आहे, परंतु हा विषय आधी जो ऐरणीवरती आणलेला आहे तो विद्यार्थ्यांनी आणलेला आहे. महापोर्टल बंद करा ही मागणी गेली 1-2 वर्ष खूप जोर धरू लागली होती आणि आता ती एक प्रकारे ऐरणीवरती आलेलं आहे. आता तर का असं तुम्हाला वाटतं की ही जी ऑनलाईन एक्झाम आहे किंवा ज्याला आपण डिजिटल युगातली म्हणतोय तर ती नको असं का वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे महापरीक्षा पोर्टल बंद झालं पाहिजे. आता जे नवीन सरकार स्थापन झाले त्यांना आम्ही महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी विनंती करतो, कळकळीची विनंती करतो की हे पोर्टल पहिलं बंद करा. ते पोर्टल बंद करण्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आपल्याकडे जी पायाभूत सुविधा आहे का, तर ती पायाभूत सुविधा नाही आहे. उदाहरण द्यायचं झालं तर काही जिल्ह्यांमध्ये MSET केंद्रावरती महापरीक्षा पोर्टलची एक्झाम घेतल्यात. सुपरविजनला कोण आहे तर कॉलेजची फर्स्ट इयरची मुलं आहेत. जर अशा पद्धतीने जर ह्या परीक्षा होणार असेल तर याच्यामध्ये जे अधिकारी त्या प्रशासनामध्ये जाणार आहेत कसे जाऊ शकतात? सामूहिक कॉपी प्रकार त्याच्यामध्ये होते, मोबाईलचा यूज करून मुलं परीक्षा देतात, तर हा सगळा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे. यासाठी आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचं कॅम्पेनिंग सुरू केलं. बॅन महापरीक्षा पोर्टल ही हॅशटॅग सगळ्यांनी चालवावी आणि हे पोर्टल पहिलं बंद झालं पाहिजे या सगळ्यासाठी या मोहिमेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सामील व्हावं आणि आमदार खासदारांना विनंती आहे की तुम्ही देखील या संदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा करून हे पोर्टल पहिलं बंद करा. जो उमेदवार निवडला गेला तो त्या परीक्षेलाच नव्हता आणि अशीही चर्चा ऐकायला आली की तलाठी पदासाठी 18-25 लाख इतकी बोली लागली होती. काय तुमच्याकडे माहिती आहे तपशील? तपशील म्हणजे वेळोवेळी वृत्तपत्र आणि न्यूजच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत. दुसरी गोष्ट अशी की ह्या एक्झाम 30-30 दिवस चालतात, मग एक पेपर 30 दिवस तर हे ठेवत नाहीत, मग 30 दिवस वेगवेगळे पेपर ठेवतात. यामध्ये काही मुलांना पेपर सोपे येतात असं वाटतं, काही मुलांना वाटतं पेपर अवघड आलाय. मग ह्यातून युनिफॉर्मिटी मेंटेन राहते का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज MPSC Class 1 ग्रॅज्युएटेड ते Class 3 क्लर्कच्या एक्झाम जर ऑफलाईन घेऊ शकत असेल, जर ते 8-10 लाख मुलांचं मॉनिटरिंग करू शकत असतील, तर महापोर्टलला काय ह्या गोष्टी शक्य नाहीत हा सगळ्यात मोठा माझा प्रश्न आहे. मग ह्या ऑनलाईन गोंधळामध्ये जे काय गैरव्यवहार झालेले आहेत त्या गैरव्यवहाराचीही चौकशी व्हावी आणि मुलांना न्याय मिळावा ही आमची फक्त एक भूमिका आहे यामधून. आतापर्यंत महापोर्टलवर आम्ही 2-3 वर्षापासून आंदोलन वगैरे केली पण कुठल्याही प्रकारे माजी मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही. तर आता कमीत कमी या मुख्यमंत्र्यांनी तरी आमची दखल घ्यावं. का असं वाटतं तुम्हाला? आमच्याजवळ 183 पेजेसची एक फाईल तयार केलेली आहे मी, तर त्यामध्ये जेवढे घोटाळे त्यांनी कशा कशा प्रकारे केलेले आहे ते माझ्याजवळ पूर्ण सबूत सहित आहे. त्यांनी वनरक्षक भरती घेतली होती, त्यामध्ये मुलगा फिजिकलमध्ये अब्सेंट आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये टॉपर आहे, हे माझ्याजवळ पूर्ण सबूत सहित आहेत. माझ्याजवळ फाईलसुद्धा आहे, त्यानंतर तलाठीची फाईल आहे, त्यामध्ये ते घोटाळा पहा. जे मुलं अब्सेंट आहे ते महाराष्ट्रात टॉपर येऊ शकतात कसे, हा महापोर्टलचा सर्वात मोठा विषय आहे. त्यावेळेस टायमिंगचा सुद्धा इश्यू झालेला आहे काही काही वेळेला, म्हणजे टायमिंग अर्धा तास लेट असे लेट झालेली एक्झाम. तर त्यामुळं आम्हाला असं वाटतं की महापोर्टलमध्ये ट्रान्सपरन्सी नाही आहे. आम्हाला असं वाटतं की ट्रान्सपरन्सी यावी, त्यामुळे ह्या परीक्षा सगळ्या MPSC थ्रू घेण्यात याव्यात ही आमची महत्त्वाची मागणी.